धर्ल तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णा आजी कल्पना आणि अस्मिता बसलेले असतात कल्पना म्हणते की पूर्णा आजी मी काय म्हणते की या महिन्यापासून मी विमलचा पगार वाढवते तर आजी म्हणते अगं वाढव वाढव तेव्हा वर्षाची पगार वाढच तिला बरी आहे असे कल्पना सांगत असतानाच अस्मिता म्हणते की दरवर्षी कशाला पगार वाढवायचा पैसे काय आपल्या घरात झाडाला लागतात का अस्मिताला कल्पना म्हणते की काय अशी झाडाला लागते का अस्मिता कल्पना म्हणते की आपलं घर समजून विमल घरातली सर्व कामे करती तेवढ्यात सायली आणि अर्जुन तिथे येतात तेव्हा दोघांना बघून पूर्णाथजी म्हणते की बाहेरची माणसं आपलं घर समजून या घरात राहतात सायलीकडे बघून पूर्णाथी म्हणते की स्वतःला या घराची सून समजणारी मुलगी नवऱ्याला घेऊन इकडे तिकडे फिरत राहते अस्मिता म्हणते की पूर्णाथी पण नवरासुद्धा बायको बायको करून तिच्या मागेच असतो रागाने अर्जुन अस्मिताकडे बघत वर निघून जातो तेव्हा सायलीकडे बघत अस्मिता म्हणते की ही मुलगी आणि अर्जुनचं भांडण झालंय वाटतं अजून ही सायली माझ्या भावाला किती त्रास देणार आहे काय माहिती ते ऐकून सायली ही अस्मिताकडे येते सायली म्हणते की आमचं भांडण झालेलं नाहीये पण मी एक सांगू का अर्जुन सरांची मनस्थिती चांगली नाहीये कोर्टात ज्या काही गोष्टी घडल्या ना त्याचा त्यांना त्रास झालाय सायली म्हणते की म्हणून आज जर काही बोलायचं असेल तर मला बोला यांना बोलू नका अस्मिता म्हणते बघितलं का पूर्णादजी आपल्यासाठी हुकूम आलाय तेव्हा हा हुकूम नाहीये तर मी विनंती करते असे सायली अस्मिताला बोलते पूर्णाजी म्हणते की माझ्या नातवाशी कसं वागायचं आणि त्याचा मूड कसा जपायचा हे तू मला शिकवणार आहेस का आजी म्हणते की माझा नातू जन्मास बरोबरच माझा अंगा खांद्यावर खेळलाय तेव्हा त्याच्या मनात विचार येण्याच्या अगोदरच ते मला समजतात तेव्हा या पुरीने सांगण्याची मला काहीच गरज नाही आहे असे पूर्णाजी कल्पनाला सांगते पूर्णाथी म्हणते की मला तू काय शिकवू नकोस कारण तू, तू तुझ्या तु तु सासूला शिकू शकते पण मला अक्कल नाही आणि मी अर्जुन सोबत कसं वागायचं ना ते मला चांगलंच कळतय असे आजी सायलीला बोलते तेवढ्यात अर्जुन कपडे बदलून खाली येतो आणि म्हणतो की आजी माणसांना चांगलेच ओळखतेस ना तू मग त्या रविराज किल्लेदाराला सुद्धा तू चांगलंच ओळखत असेल तो खरा कसा आहे हे तू चांगलंच ओळखत असेल तेवढ्यात आजी म्हणते की अर्जुन बोलताना तुझा शब्द आणि तुझं नूर हे दोन्हीही मला आवडलं नाहीये इकडे तन्वी नागराज आणि रविराज तिघेही घरी येतात तेव्हा रागा रागाने फाईल टेबलवर ठेवत रविराज म्हणतो की मी अर्जुनला किडनॅप आहे का मी माझ्यावर कधीही डाग लागू दिला नाही तरी अर्जुन असं काय बोलला नागराज म्हणतो की त्या अर्जुनचं डोकं फुरलंय तन्वीला चक्कर आली तर अर्जुन म्हणतो की ती नाटक करते म्हणतो की त्या अर्जुनला माज आलाय माज छोटीशी फर्म काय उभी केली त्याला जग जिंकल्यासारखं वाटतंय रविराज म्हणतो की माझ्याशी बसून वकिली शिकलेला मुलगा आज माझीच लायकी काढतोय रविराज म्हणतो मी माझ्या तत्वाची कधीच तडजोड केली नाही मी त्याला किडनॅप करून त्याला कोर्टात येऊ दिलं नाही असे अर्जुनला कसं वाटलं रविराज म्हणतो की त्या अर्जुनचे हजार गुन्हे आतापर्यंत मी माप पोटात घातले पण आता या गुन्ह्याला अर्जुनला मी माफ करणार नाही रविराज म्हणतो की त्या अर्जुनला मला जो बोलला ना त्या प्रत्येक शब्दाची किंमत मोजावी लागणार आहे असे म्हणत जातो अर्जुनला म्हणते की घरचे जावई आहेत तेव्हा बोलताना विचार कर अर्जुन म्हणतो मानलेले जावई तेव्हा अस्मिता आणि पूर्णाजीचे डोळे खडकर उघडतात अर्जुन म्हणतो की आज त्यांनी जे काही केलं ना ते बघायला तुझी मानलेली मुलगी ती प्रतिमाता इथे नाही तेच बरं आहे कारण आज त्यांनी ह्या रिलेशनचा खूप मोठा इन्सल्ट केलाय असे अर्जुन सर्वांना सांगतो तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन तू काय बोलतोय अर्जुन म्हणतो सांगतो ना आज मी कोर्टात येऊ नये म्हणून त्यांनी मला किडनॅप केलं होतं ते ऐकून खडकण पूर्णाजी आणि कल्पना उठून उभे राहतात कल्पना तोंडाला हात लावते तेव्हा अर्जुन म्हणतो की मी कोर्टात येऊ नये म्हणून त्यांनी मला एका खोलीत किडनॅप करून बेशुद्ध करून बांधून ठेवलं होतं तोंडाला हात लावत पूर्णाजी म्हणते की अर्जुन तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना अर्जुन म्हणतो मी ठीक आहे अस्मिता म्हणते की हे रविराज केलं कशावरून ज्यावेळी तुला बांधलं होतं त्यावेळी तो तुला दिसला होता का अस्मिता म्हणते की रविराज काका तसं करणार नाही सायलीच्या आश्रमातील लोकांनी हे असं कसं केलं असेल त्या आश्रमात गुंड राहतात ना अर्जुन म्हणतो की अस्मी नंबर एक त्या आश्रमात चांगली लोक राहतात नंबर दोन त्या आश्रमातील माणसाची केस मी लढतोय तेव्हा जर आज मी कोर्टात पोहोचलो नसतो तर फायदा नाही त्यांचा तोटा होता आणि फायदा हा रविराज किल्लेदाराचा होता अर्जुन म्हणतो की सिनियर पहिला असा नव्हता पूर्णाजी पण हे सगळं त्या तन्वीने त्याच्या डोक्यात भरवलंय पूर्णाजी म्हणते की रविराज असं काही करेल यावर माझा विश्वास नाही मी तन्वी त्याला भडकेल असं मला वाटत नाही अर्जुन म्हणतो की लहानपणापासून तो माझा आयडियल होता तीन चार असताना मला रविराज सारखं व्हायचं असं मला वाटायचं अर्जुन म्हणतो की मला त्याच्यासारखं अजिबात व्हायचं नाहीये आज त्याने जे काही केलंय ना ते एकदम गिल्टी आहे इकडे अर्जुनला गुंडांच्या ताब्यातून सोडवले हे बघून त्या दोन गुंडांना मैपत हा धरून आणतो आणि त्याच्या मानेवर सुरा चालू लागतो तेव्हा तन्वी म्हणते की त्यांना मारून काय होणार आहे तुम्ही सर्व प्लान फसवलात तेव्हा जोराने महिपत त्या गुंडांना ओरडून बाहेर काढतो नागराज म्हणतो की महिपत तुला एक साध अर्जुनला थोडा वेळ डांबून ठेवायचं होतं ते सुद्धा काम जमलं नाही साक्षी म्हणते की आता जे झालं ते झालं कोणीही बोलू नका यातून मार्ग कसा काढायचा ते चा विचार करा अर्जुनला त्या रविराज काकाचा संशय आला म्हणून आपण वाचलो असे नागराज सांगतो तर महिपत म्हणतो याच कोणाचीही मान अडकत नाही तेव्हा तन्वी बोट करत म्हणते की बस झालं आता तुमचा पोरखेळपणा तन्वी म्हणते की तुम्ही चूक केली आणि आमच्या नाका तोंडात पाणी गेलं नागराज म्हणतो की बस झालं यापुढे आता मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही नागराज म्हणतो की त्या गुंडांना अर्जुनने ओळखून शोधून काढलं तर आपण काय करणार तन्वी म्हणते आता पण विलाची बदललेली बॅकग्राऊंड आपण अर्जुनला दाखवणार आहोत का इथे सुद्धा आमचीच मान अडकणार आहे तेव्हा सुरा पुढे करत म्हैपत तन्वीला म्हणतो की बायक आहे म्हणून मी तुला सोडून देतो नाही तर इथेच तुला मारून टाकलं असतं ते ऐकून म्हैपत सुद्धा नागराजवर भडकतो तर नागराज सुद्धा तन्वी म्हणते त्या सायलीला तुम्ही साधं समजू नका त्या किडनॅपिंगचा प्लान सायलीमुळे फ्लॉप झालाय तन्वी म्हणते की आजकाल तिचं डोकं ज ज्याला जास्त चालायला आहे ला मैपत म्हणतो की आम्हाला सगळं समजतंय आणि पुढचा प्लान आता फ्लॉप व्हायला नकोय इकडे अर्जुन त्याच्या बेडरूम मध्ये विचार करत असतो तर अर्जुनकडे बघत सायली म्हणते सर तुम्हाला काही आहे का पाणी वगैरे तर अर्जुन हा विचारातच गर्ग असतो सायली म्हणते सर तुमचं काही डोकं दुखतंय का तेव्हा चिडून अर्जुन म्हणतो की मला हात आहेत माझं काही दुखत असेल तर मी घेऊ शकतो सायली म्हणते की चिडून काय होणार हे सर्व माझ्यामुळेच होतंय मी जर हे इथे आले नसते तर तुम्हाला कोणी किडनॅपही केलं नसतं आणि मधुभाऊंची केसही तुम्ही घेतली नसती अर्जुन म्हणतो की जगात जे जे होतं ते तुमच्यामुळेच होतं का तुम्ही नसता तर सुनामी आली नसती तुम्ही इथे नसता तर हे काहीच झालं नसतं तेव्हा तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका आणि स्वतःमुळे हे असं झालं याचा विचारही करू नका अर्जुन म्हणतो की आज मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की आज जो मला क्रिमिनल भेटला ना तो रविराज किल्लेदार आहे तेव्हा अर्जुनकडे बघत सायली विचार करते की सर मला तुमची मनस्थिती कळते आणि ती सुधारण्यासाठी मलाच काहीतरी प्रयत्न करावा लागेल इकडे प्रतिमाच्या फोटोजवळ असलेली कल्पनाकडे सायली येते तेव्हा कल्पना म्हणते सायली तू झोपली नाही का तर सायली म्हणते नाही खरं तर अजूनही यांची मनस्थिती ठीक थी नाही आहे रविराज सरांनी आज जे काही केलं ना त्यांच्या जागी दुसऱ्यांनी केलं असतं तर हे तो धक्का पचवू शकले असते पण अर्जुन सर रविराज काकांना गुरु मानत होते आणि यांचा यांना खूप त्रास होतोय तेव्हा आता त्यांचा त्रास तुम्हीच करू कमी करू शकता असे सायली कल्पनाला म्हणते सायली म्हणते हे काम फक्त एक आईच करू शकते नाही ते ऐकून कल्पनाला सायलीचा अभिमान वाटतो सायली म्हणते मी तर आता आली माझ्यापेक्षा तुम्हीच त्यांना चांगले समजावून घेऊ शकता आणि समजूही ही सांगू शकता तर कल्पना खुश होऊन अर्जुनला समजवायला जाते सायली म्हणते तुम्ही जा मी नंतर येते तेव्हा सायलीने खूप मोठे काम केलेले असते त्यानंतर कल्पना अर्जुनला समजावते तर अर्जुन सकाळी त्याचे आवरून खूप फ्रेज झालेला असतो तेव्हा खुशीने सायली ही अर्जुनकडे येते आणि म्हणते की अर्जुन सर मला काहीतरी बोलायचं आहे अर्जुन म्हणतो की बोला मी सायली तेव्हा सायली म्हणते तुम्ही बोला सर कारण माझ्या पाच चुका तुम्ही मला माफ करणार आहात ना पण मी आता तुमचा जीव वाचवला त्यामुळे माझी एक चूक तुम्ही माफ करून पुन्हा पूर्वरत पाच चुका होणार का म्हणून माझी एक चुक्याचा हिशोब तुम्ही पूर्वरत करून पाच चुका तशाच ठेवणार का माणसांकडून जर एक चूक झाली तर त्याची त्याला शिक्षा मिळते पण माणसाकडून जर एखादं चांगलं घडलं तर त्याची परतफेडसुद्धा होऊ शकते ना तेव्हा सायलीचे ते बोलणे ऐकून अर्जुन विचार करू लागतो म्हणजे माणसांचा चांगुलपणा पण पन वापरात यायला हवा ना तेव्हा सायलीचे ते बोलणे ऐकून अर्जुन हा हुरळून गेलेला असतो आणि सायलीच्या बोलण्याने अर्जुन हा प्रेमाने सायलीकडे बघतच राहतो तर कशी वाटली सायलीची हुशारी आणि अर्जुनचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की काढवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा